मित्रांनो, 100 टन ऊस, एकरी 100 टन ऊस उत्पादन हे ऐकायला आपल्याला कसं वाटतं? चांगलं वाटतं का नाही? परंतु ते काढायला तेवढं सहज आहे का? तर त्याचं उत्तर पण हो, असंच आहे. ऊसाचं उत्पादन हे एकरी 100 टन काढणं हे सहज शक्य आहे, कारण 15 ते 20 टन ऊसाचं उत्पादन हे आपण कुठलाही खर्च न वाढवता असंच वाढवू शकतो. तर ते वाढवणं कसं शक्य आहे? तर एका कृषी विभागाच्या अहवालानुसार जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं दिसतं की आपण जी काही खतं जमिनीमध्ये टाकतो त्यामधील फक्त 30 ते 35% खतं ही पिकाच्या उपयोगात येतात आणि बाकीच्या खतांचा या ठिकाणी अपव्यय होतो, ती जमिनीत पडून राहतात किंवा हवेमध्ये उडून जातात. तर आपल्याला आपल्या ऊसाचं उत्पादन वाढवण्यासाठी कुठलाही खर्च न वाढवता फक्त एवढंच करायचं आहे की आपली जी खतं आहेत ती खतं सर्वसाधारणपणे 35%, 60 ते 65% त्यांचा जर वापर आपण पिकांसाठी करू शकलो तर हे असंच 15 ते 20% आपलं उत्पादन वाढणार आहे. म्हणजे जे आपण जे काही 50 टन घेतोय ते तुमचं 60 ते 70 टन निघणार आहे. 70 टन जर घेत असाल तर तुम्हाला 80-90 टनापर्यंत जाणार आहेत आणि 80-90 टनावाला शेतकरी हा 100 टनापेक्षा पुढेही या पद्धतीनं जाऊ शकतो. परंतु यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे? तर आपली जी काही जमीन आहे त्या जमिनीमधला जो काही जिवंतपणा आहे, ह्या जमिनीमधला जिवंतपणा, या मातीमधला जो काही जिवंतपणा आहे, तो जिवंतपणा वाढवणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे. आणि ह्या मातीमधला जिवंतपणा कसा वाढवायचा याविषयी मी आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित असं मार्गदर्शन करणार आहे. आपण पाहिलं होतं की ऊसाचं उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीतील जैविकता किंवा जमिनीतील जिवंतपणा वाढवणं हे फार महत्वाचं आहे. आणि जमिनीतील जिवंतपणा वाढवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी हे जे काही ऑर्चिडचं शुगरकेन किट आहे हे एक नंबर काम करणारं असं कॉम्बिनेशन आहे की ज्याच्यामुळं आपल्या जमिनीमधली जी काही जैविकता आहे किंवा जिवंतपणा आहे तो वाढणार आहे. या किटमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला ऊसासाठी उपयोगी असे सर्व घटक यामध्ये दिलेले आहेत. यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर पहिला घटक जो आहे तो अझोमॅक्स, यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर अझोस्टेरिलियम आहे जे की नायट्रोजन फिक्सिंगचं काम करतं. जर तुमच्या जमिनीमध्ये कार्बन पर्सेंट चांगलं असलं तर एक प्रकारे युरियाचा कारखानाच याच्यामुळं तुमच्या रानामध्ये तयार होतो आणि नायट्रोजनची गरज ही या माध्यमातून भागवली जाते. त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर दुसरा जे घटक आहे हे फॉस्फेट सल्फिलायझिंग बॅक्टेरिया आणि पोटॅश सल्फिलायझिंग बॅक्टेरिया या दोन्ही पण या ग्रोमॅक्समध्ये आहेत. आणि याच्यामुळं तुमच्या रानामध्ये पडलेलं जे काही पोटॅश आणि फॉस्फेट आहे हे दोन्ही पण वापरलं जाते. आणि पूर्ण खत हे वापरात आल्यामुळं अपसुकच आपल्या पिकाला हा दिलेल्या खतामधूनच जास्त फायदा हा मिळालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे आहे ते आहे व्हिटामॅक्स. व्हिटामॅक्स हे मायक्रोबियल कन्सर्शन आहे आणि याच्यामध्ये पण फॉस्फेट सल्फिलायझिंग बॅक्टेरिया आणि पोटॅश सल्फिलायझिंग बॅक्टेरिया यांचं खाद्य पण आहे आणि त्यांचं बियाणं पण आहे. हे एक्स्ट्रा त्या ठिकाणी ताकद आपल्याला त्यामध्ये मिळवली जाते. आणि त्याच्यानंतर हे जे आहे हे खास पोटॅश ऑप्टेक बॅक्टेरिया आहे. त्या पोटॅश ऑप्टेक बॅक्टेरियामुळं त्या जमिनीतील जे काही पोटॅश आहे ते पडलेलं पोटॅश पूर्ण आपण त्या ठिकाणी पिकाला उपलब्ध करून दिलं जातं. आणि याच्याबरोबरच यामध्ये जर आपण पाहिलं तर हे व्हॅम पॅक, म्हणजे ह्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला मायक्रो ऑर्गॅनिझम आणि मायक्रोरायझा यांचं एक अनोखं मिश्रण यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. म्हणजे असं जे आहे जे आपल्या जमिनीत खत जर पडलं तर आपण पाहतो की खत हे मुळीकडे येऊ शकत नाही, परंतु त्या खताला खताची उपलब्धता वाढवून त्या खताला मुळीकडे आणायचं काम ही आपल्या जमिनीमधली जैविकता वाढल्यामुळं त्या ठिकाणी होतं. आणि मग आपसुकच आपल्या पिकामध्ये जी काही ऊसाची जाडी असन, कांडीची लांबी असन, ऊसाचं वजन असन, हे सर्व वाढण्याचं काम या सर्व जैविक पदार्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतं. आणि सर्वसाधारणपणे 15 ते 20% हे आपलं उत्पादन या माध्यमातून सहजासहजी वाढतं. म्हणजे एकरीचा हिशोब केला तर तुमचं 15 ते 20% 20 टन ॲव्हरेज हे एकरी
या माध्यमातून वाढणार आहे. हे जे आहे हे पिकाला सर्वसाधारणपणे 3 टप्प्यामध्ये द्यायचं आहे. सर्वसाधारणपणे 1 महिन्याचा ऊस असताना एक वेळेस, 3 महिन्याचा ऊस असताना एक वेळेस, आणि सर्वसाधारणपणे 7 ते 8 महिन्याचा ऊस तुमचा ज्यावेळेस होईल त्यावेळेस एक वेळेस, असं 3 वेळेस जर तुम्ही या जैविक पदार्थांचा आपल्या ऊसाच्या शेतामध्ये वापर केला तर दिलेली खतं ही पूर्ण वापरात येऊन आपल्या ऊसाचं उत्पादन हे निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी 15 ते 20% वाढलेलं, 15 ते 20% वाढलेलं पाहायला मिळणार आहे. तर याचं जे वापर आहे हा वापर करताना आपण एकतर शेणखतामध्ये मिक्स करून आपण वापर करू शकतो, ड्रिपमधनं देऊन पण, ड्रिपमध्ये जे आहे ते ड्रिपद्वारे पण ह्याचा वापर केला जाऊ शकतो, किंवा एखाद्या जे शेतकऱ्यांना शक्य आहे त्यांनी स्लरीच्या माध्यमातून सुद्धा या खतांचा किंवा या जीवाणूंचा वापर केला तर त्या ठिकाणी ते फायदेशीर ठरणार आहे.